नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर वंदना अशोक कारखेले नागरगोजे. नुकत्याच हाती आलेल्या 2019 राज्यसेवा मेन्समधून माझी DYSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक यापदी निवड झाली आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छिते की आत्तापर्यंत माझी ही चौथी पोस्ट आहे. माझी सर्वात प्रथम पोलीस सब इन्स्पेक्टर, त्यानंतर एक्साईज सब इन्स्पेक्टर आणि शेवटी स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट या ठिकाणी असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून निवड झाली. सध्या मी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी हडपसर पुणे येथे असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर या पदासाठीची प्रशिक्षण घेत आहे. आता थोडक्यात मी माझा जीवन प्रवास सांगते. माझं मूळ गाव त्रिभुवनवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील आहे. परंतु गावी राहण्याचा कधी योग आला नाही, कारण की माझे आजोबा कैलासवासी सोनाजी कारखेले हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे जॉबला होते. मग त्यामुळं माझ्या वडिलांचा जन्मच राहुरी येथे झाला आणि आपसुकच माझा जन्मही राहुरीत झाला. शालेय शिक्षण विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी झालं. त्यानंतर कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज देखील त्याच ठिकाणी झालं. शाळेत 10वीला असताना मला 92% पडले होते. तेव्हाच माझ्या हुशारीची सर्वांना कल्पना आली होती. 11वी 12वीला असताना असं वाटलं की आपल्याला, म्हणजे बॅकग्राऊंड असं होतं की कधी उच्च शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग मेडिकलला ॲडमिशन मिळेल असं वाटत नव्हतं. परंतु मग माझ्या आत्याच्या मुलीने, म्हणजे माझ्या आत्या बहिणीने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तेव्हा मला असं वाटलं की मला देखील संधी मिळेल. परंतु तेव्हा एवढी आर्थिक परिस्थिती नव्हती की मी CET चे क्लासेस लावू शकेल. तेव्हा मला मेडिकलची CET द्यायची होती, परंतु तेव्हा 25,000 फीज होती. मग मी घरीच अभ्यास करायचं ठरवलं होतं. 12वीला मात्र चांगले मार्क्स मिळाले होते, 87% मला मिळाले होते. परंतु CET चा जास्त सराव नसल्याने मग मला CET चा स्कोर कमी आला होता. आणि कृषी विद्यापीठात राहत असल्यामुळे मग मला भोवती ॲग्रिकल्चरचं वातावरण असं होतं आणि सतत कानावर असं पडायचं की आज हा तहसीलदार झाला, आज हा DYSP झाला, आणि हे सगळे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असायचे. मग मी असं ठरवलं की आपण देखील ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यावं. पुण्याला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे या ठिकाणी माझा ॲग्रिकल्चरला नंबर लागला आणि मी त्या ठिकाणी हजर झाले. हजर झाल्यावर मला असं जाणवलं की आपल्याला हा अभ्यासक्रम रुचत नाही आहे, मला ते तिथं मन लागत नव्हतं. मग काय पर्याय असू शकतं? तर मग माझे खूप सारे कझिन्स होते मेडिकलला, मग मलाही मेडिकलला ॲडमिशन घ्यावं असं वाटू लागलं. दुर्दैवाने असं झालं की फर्स्ट राऊंडला माझं ॲडमिशन झालं नव्हतं. सेकंड राऊंडला माझा प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागला, सिद्धकला आयुर्वेद कॉलेज, संगमनेर, तालुका अहमदनगर जिल्हा. या ठिकाणी माझं ॲडमिशनला नंबर लागला. परंतु तिथं 80,000 प्रत्येक वर्षाला फी होती. मग तिथं देखील ॲडमिशन नाही घ्यायचं असं मी ठरवलं. तिसऱ्या राऊंडला देखील मग खाजगीच कॉलेजला नंबर लागला, तेही मी ॲडमिशन कॅन्सल केलं. मग शेवटी उरला काउन्सिलिंग राऊंड. म्हणजे आता तुम्हाला समजत येईल की माझं नशीब मला कसं साथ देतं. मी काउन्सिलिंग राऊंड होता पोद्दार कॉलेज मुंबईला, मी त्या ठिकाणी काउन्सिलिंग राऊंडला गेले. आणि अहमदनगर जिल्ह्यात एकच एडेड कॉलेज आहे, ते म्हणजे गुणे आयुर्वेद महाविद्यालय अहमदनगर तालुक्यातलं. मग मी काउन्सिलिंग राऊंडला गेले आणि गुणे आयुर्वेद कॉलेजला जर नंबर लागला तरच ॲडमिशन घ्यायचं असं मी ठरवलं होतं. आणि त्या ठिकाणी एकच जागा शिल्लक होती माझ्या कॅटेगरीची. मग मी गेले तिथं काउन्सिलिंग राऊंडला. शेवटी अगदी माझा नंबर आला आणि सुदैवाने ती जागा शिल्लक होती आणि ती मला मिळाली. मी खूप खुश झाले, त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशनची प्रोसिजर झाल्यानंतर अपडाऊन करायचं हे ठरवलं होतं, पण तिथल्या विद्यार्थ्यांना विचारावं असं वाटलं. तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलं की अपडाऊन करून अभ्यास होऊ शकतो का, तर ते तिथले स्टुडंट्स असं म्हणाले की असं नाही होऊ शकत, दिवसभराचं शेड्यूल असतं, ग्रुप डिस्कशन असतं, तरच अभ्यास होईल, अन्यथा मग इयर डाऊन होईल किंवा विषय जातील असं काहीतरी होईल. पण तरीही मला वाटत होतं की बघूयात आपण अपडाऊन करून. राहुरीला माझं घर होतं कृषी विद्यापीठला, तिथून मी बसनी अपडाऊन करायला सुरुवात केली. मला आठवतं आहे सुरुवातीला 460 रुपये महिन्याला पास होता, मी बसनी अपडाऊन करायला लागले. अभ्यास सुरू केला, दिवसभरात लेक्चरच्या काळात जो काही वेळ मिळायचा मैत्रिणींसोबत डिस्कशन चालू असायचं, असं करत करत पहिल्या वर्षीची एक्झाम झाली. आणि
माझा म्हणजे माझ्यासाठी शॉकिंग होतं की मी पहिली आले आणि हे 3ही वर्ष झालं, म्हणजे हॅट्रिक मी साधली की मेडिकलच्या 3ही वर्षी मी पहिली आली होते. आणि थर्ड इयरला असताना असं झालं की आमचे जे सर्जन होते यू पी एस सी थ्रू त्यांना इंडियन फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. मग हे माझ्यासाठी आणखी प्रेरणादायी ठरलं की आपल्यातलेच एक डॉक्टर बी एम एस करतात, एम डी करतात, प्राध्यापक म्हणून नोकरी करतात आणि तरीही यू पी एस सीचा अभ्यास करून जर त्यांचं सिलेक्शन होत आहे तर आपण देखील मग तयारी करायला हवी असं मी ठरवलं. इंटर्नशिपला असताना थोडंफार स्टेट बोर्ड बुक्स मी वाचायचे आणि इंटर्नशिप संपली मार्च 2016 सगळ्या एम पी एस सीच्या पी एस आय एस टी आय असिस्टंट राज्यसेवा या सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरले होते. परीक्षा दिल्या परंतु असं झालं की मी सगळ्या परीक्षांमध्ये फेल झाली होती, एकही प्री मी पास होऊ शकले नाही. मग असं ठरवलं की आपण पुण्यात जाऊन अभ्यास करूयात. पुण्यात आले मी, माझी मैत्रीण होती ॲग्रिकल्चरची ज्योत्स्ना जाधव, तिला विचारलं की कुठलं क्लासेस रिझनेबल असतील आणि मला फायदा होईल अभ्यासासाठी. तर तिने मला असं सांगितलं की आमच्या ॲग्रिकल्चरचे सगळे स्टुडंट स्पेस अकॅडमीला जातात, म्हणजे सतीश पाटील अकॅडमी ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. मीही तिथे जायचं ठरवलं, आधी जाऊन बघूयात, चांगलं वाटलं तर जॉईन करूयात असं ठरवलं. गेले पहिल्या दिवशी, तेव्हा तिथं हिस्ट्रीचं लेक्चर चालू होतं, मी अटेंड केलं आणि ते लेक्चर अटेंड केल्यावर मला असं समजलं की आपला अभ्यास खूप वरवरचा होत होता आणि इथं एवढा डीप अभ्यास करायला पाहिजे. मग मी ती अकॅडमी जॉईन करायचं ठरवलं. मी अभ्यासाला सुरुवात केली सतीश पाटील सरांच्या प्लॅननुसार. तिथं असं होतं की वीकेंडला फक्त सॅटरडे आणि संडे दोन दिवस दिवसभर सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत लेक्चर्स चालायचे आणि मग सोमवार ते शुक्रवार सरांनी प्लॅन दिलेला असायचा. मग त्या प्लॅनमध्ये दिवसभराचे पेजेस ठरवून दिलेले असायचे आणि मग संडेला त्यावर टेस्ट व्हायची. मग त्या टेस्टमध्ये देखील मी रँकमध्ये असायचे. सुरुवातीच्या 11 विद्यार्थ्यांना सर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून पेन, पुस्तक असं काहीतरी भेटवस्तू द्यायचे की जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रोत्साहन मिळेल. अशा पद्धतीनं मी अभ्यासाला सुरुवात केली. लगेचच 13 मार्च 2017 पी एस आयची प्री झाली. मी ती पूर्वपरीक्षा दिली, ती पूर्वपरीक्षा मी पास झाले. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली, ती देखील मी पास झाले. एक्साईजची पूर्वपरीक्षा देखील मी पास झाले. पी एस आय 2017ची मुख्य परीक्षा ही सुरुवातीला असल्याने मग मी त्याच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरुवात केला. रिझल्ट लागल्यानंतर साधारणतः महिनाभर वेळ माझ्याकडे होता. मग मी लॉचा अभ्यास केला, इंग्लिश, मराठी, ग्रामर तोही अभ्यास सुरुवात केला. अभ्यासानंतर जी परीक्षा मी दिली पी एस आय मुख्य परीक्षा, त्यात मला 200 पैकी 110 मार्क्स मिळाले, म्हणजे 86 कट ऑफ होता. आणि मग 24 मार्कांची मला लीड मिळाली होती, की जी लीड म्हणजे फिजिकलला अगदी 70-80 मार्क्स मिळाले जरी असते तरी मग माझं सिलेक्शन झालं असतं, एवढी लीड ती होती. मग राज्यसेवा, महिन्याभरात राज्यसेवा होती. मग मी राज्यसेवेच्या मेन्सचा अभ्यास केला परंतु जास्त अभ्यास काही झाला नाही. मग 18 सप्टेंबर 2017 राज्यसेवा मेन्स संपली आणि 24 सप्टेंबर 2017 एक्साईज सब इन्स्पेक्टरची मुख्य परीक्षा होती. ते 8 दिवस होते माझ्यासाठी एक्साईजच्या अभ्यासासाठी. मग मी एक्साईज मॅन्युअल, दारूबंदी कायदा, एन डी पी एस ॲक्ट या सगळ्यांचा अभ्यास केला. या सगळ्या नोट्स मला आमचे सहकारी विठ्ठल बडे सर यांनी दिल्या होत्या. त्यांचे मी मनापासून आभार मानते, कारण की त्यांनी दिलेल्या नोट्समुळे मी 8 दिवसात अभ्यास पूर्ण करू शकले. मग एक्साईजची मेन्स देखील झाली आणि मग पी एस आयच्या मुख्य परीक्षेचा रिझल्ट आला. त्यात मी फिजिकलसाठी पात्र ठरले होते. हातात 28 दिवस होते की मला फिजिकलची तयारी करायची होती. मग मी बालेवाडी स्टेडियमला जाऊन श्याम दौंडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली फिजिकलची तयारी सुरू केली. मी बानेरला राहत असल्यामुळे मला ते स्टेडियम अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी तयारी सुरू केली, तयारी छान पद्धतीने झाली. 1 नोव्हेंबर 2017 माझं नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला फिजिकल होतं. फिजिकल झालं, 91 मार्क्स मला मिळाले. म्हणजे मुख्य परीक्षा आणि फिजिकलचा स्कोअर माझा एकत्रित केला तर एवढा होत होता की इंटरव्ह्यूला अगदी 0 मार्क्स जरी मिळाले असते तरी माझं सिलेक्शन फिक्स होतं. फिजिकल झालं, मग त्यानंतर लगेच दुपारी मुलाखत घेतली जाते. मुलाखतीसाठी आम्ही सगळे विद्यार्थी तयार होतो. सुरुवातीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जातं. डॉक्युमेंट्स मी दाखवत होते अधिकाऱ्यांना,
त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही कॅटेगरीच्या फिमेल आहात आणि तुम्ही ओपन फिमेलमधून फॉर्म भरला आहे, त्यामुळं तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकत नाही, तुम्ही अपात्र ठरलेले आहात. माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. मला कळे ना की आता नक्की काय करावं, मी सुन्न झाले. पण मग हार मानायची नव्हती, मी तेथून तडक निघून आले, पुण्याला आले. असे कोणते विद्यार्थी आहेत का की ज्यांच्यावर सेम अन्याय झाला आहे, असं मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मला अजय कराड सरांचा नंबर मिळाला. त्यांच्या थ्रू माझा अजय मुंडे सर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला. अजय मुंडे सर, विजयकुमार ढाकणे सर यांच्यासोबत भेट झाल्यानंतर त्यांनी मला सुधाकर आव्हाड सरांकडे घेऊन गेले. माझ्यासोबत मी एकटीच नव्हते तर माझ्यासोबत की ज्या ज्या मुली ज्यांना इंटरव्ह्यूसाठी अपात्र ठरवले त्या सगळ्या आम्ही सोबत होतो. सरांनी आमचा इश्यू ऐकून घेतला आणि हे सरांच्या ध्यानात आलं की आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे. मग सरांनी असं सांगितलं की मी तुम्हाला अन्याय दूर होण्यासाठी माझ्याच्याने जे काही प्रयत्न करता येतील ते सगळे मी करेल. मग आम्ही पिटिशन फाईल करण्याचा निर्णय घेतला. मॅट आणि हायकोर्ट असे दोन पर्याय आमच्यासमोर होते, तर दोन्ही ठिकाणी पिटिशन फाईल कराव्यात असं ठरलं. फक्त मॅटमध्ये पिटिशन फाईल केली तर 1-to-1 हिअरिंग होतात आणि त्याचा जो रिझल्ट असतो त्याचा फायदा फक्त त्या ज्या विद्यार्थ्यांनी पिटिशन फाईल केली त्यालाच होतो. म्हणून सरांनी हायकोर्टात देखील पिटिशन फाईल करावी असं सांगितलं. औरंगाबाद हायकोर्टामधून संदीप मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पिटिशन फाईल केली गेली. सुधाकर आव्हाड सरांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मुंडे सरांनी अशा पद्धतीने केस लढवली की महिन्याभरातच रिझल्ट आला की या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेण्यात यावे. 14 डिसेंबरला संदीप मुंडे सरांचा मला फोन आला की मॅडम उद्या तुमचा इंटरव्ह्यू अरेंज करण्यात येईल आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तात्काळ मुंबईला जावं. मी सरांना असं सांगितलं की सर मला तर आयोगाकडून काहीच कम्युनिकेशन झालं नाही आहे. तर मग सर म्हटले की तुम्हाला अगदी उशिरा सांगण्यात येईल आणि तेव्हा 9:30 तुम्ही तिथं पोहोचू शकणार नाही, तुम्ही आत्ताच मुंबईला जा. मग सरांच्या म्हणण्यानुसार मी मुंबईला गेले. तिथं माझी मैत्रीण होती अर्चना आव्हाड, तिच्याकडं मी थांबले. ती देखील अशाच पद्धतीने इंटरव्ह्यूमधून बाहेर काढण्यात आली होती. मग आम्ही दोघी सोबत 9:30 आयोगाच्या कार्यालयात पोहोचलो. त्या ठिकाणी अपराजिता मॅडम यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यूला मला माझं एज्युकेशन, माझी हॉबी आणि फॉरेन्सिक मेडिसिन अशा पद्धतीने माझा इंटरव्ह्यू झाला. ती एक आयडेंटिफाईड बॅच होती, म्हणजे त्या ठिकाणी सर्व अशा मुली होत्या की ज्यांना फिजिकलमधून बाहेर काढलेलं होतं. मग त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला देखील मला चांगले मार्क्स पडले, म्हणजे 40 पैकी मला 25 मार्क्स मिळाले. त्यानंतर असं झालं की रिझल्ट आला, पण रिझल्टमध्ये अनपेक्षितपणे आमचं नावच नव्हतं. म्हणजे ते देखील आमच्यासाठी शॉकिंग होतं, कारण की त्यांनी असं म्हणजे आयोगाची भूमिका अशी होती की कोर्टाने आम्हाला सांगितलं आहे यांचा इंटरव्ह्यू घ्या, आम्ही इंटरव्ह्यू घेतला आहे, पण रिझल्टमध्ये नाव असावं असं कुठं मेन्शन केलं आहे. ती फक्त इंटरिम रिलीफ होती. म्हणजे झालं, आता पुन्हा एक नवीन पिटिशन फाईल करावी लागली. दरम्यान एक्साईजचा रिझल्ट आला, त्याही बाबतीत तोच सेम अन्याय. रिझल्टमध्ये नाव नव्हतं, कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असून ती पुन्हा एक पिटिशन. दरम्यान अजय मुंडे सरांनी PIL फाईल केली होती, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, मुंबई हायकोर्टातून. दरम्यान अजय मुंडे सरांनी पत्रकार भवन या ठिकाणी एक प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली होती. त्यात सुधाकर आव्हाड सर होते, अजय मुंडे सर होते, आम्ही विद्यार्थी होतो की ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, जान्हवी जानकर होती. आम्ही आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय होतो हे मांडण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रात मग सगळ्यांना आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला हे सांगितलं गेलं. 2017 मेन्सचा रिझल्ट आला, त्यात नाव नव्हतं. 2017 मग हे सगळं मानसिक खच्चीकरण अशा पद्धतीनं झालं की 2018 मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा राज्यसेवेची मी पास होऊ शकले नाही. पण मनस्ताप एवढा होता तरीही मी त्याकडे लक्ष नाही द्यायचं असं ठरवलं आणि मी मुख्य परीक्षेला पात्रच ठरली अशा पद्धतीने मी अभ्यास केला. मग दरम्यान एक स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटची ॲडव्हर्टाईज आली होती की ज्यात असिस्टंट इंटेलिजन्स पदासाठीची भरती करण्यात येणार होती. त्यात NTD फिमेलसाठी एक जागा होती. म्हटलं चला आपण ही परीक्षा देऊयात, सध्या मुख्य परीक्षा नाहीच आहे राज्यसेवेची, तर देऊयात. PSI STI काहीच करायचं नाही असं ठरवलं होतं, म्हणून इंटेलिजन्स डिपार्टमेंटची एक्झाम दिली. त्या ठिकाणी माझं सिलेक्शन वेटिंग लिस्टमध्ये झालं. म्हणजे वर्षा बांगर मॅडम ज्या होत्या
त्यांचं सिलेक्शन झालं आणि माझं वेटिंग लिस्टमध्ये होतं. परंतु वर्षा मॅडम ऑलरेडी टॅक्स डिपार्टमेंटला जॉईन असल्यामुळे माझं तिथं सिलेक्शन होईल अशी खात्री झाली आणि मग मी कॉन्फिडन्स आला की आता ठीक आहे, आपल्याला नोकरी आहे आणि आता आपण निश्चिंत मनाने राज्यसेवेचा अभ्यास करू शकतो. मग फेब्रुवारी 2019 राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली. पूर्वपरीक्षा चांगली गेली होती. रिझल्ट येण्याची वाट न बघता मी मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. क्वेश्चन पेपरचं डिस्कशन, जो काही दिवसभराचा अभ्यास करतोय त्याचं डिस्कशन करत करत जीव तोडून मुख्य परीक्षेचा अभ्यास केला. मुख्य परीक्षेचे पेपर देखील चांगले गेले. जुलै 2019 मुख्य परीक्षा झाली होती. मग असं झालं की 3 नोव्हेंबर 2019 रोजी माझी अभिजित नागरगोजे यांच्यासोबत एंगेजमेंट झाली. अभिजित नागरगोजे हे एमक्युअर फार्मास्युटिकल्स येथे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहेत. मग म्हणजे इथं थोडंसं पर्सनल मी सांगू इच्छिते की अभिजित माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. म्हणजे माझी एंगेजमेंट झाली 3 नोव्हेंबरला, मग इंटरव्ह्यूचा अभ्यास तर मग मी निश्चिंत मनाने करू शकत होते. मग 12 डिसेंबरला माझं PSIचं मेडिकल आलं की जो रिझल्ट रखडलेला होता 2017 प्रीपासून त्याचं मेडिकल आत्ता आलं होतं. मग ते मेडिकल मी दिलं. ते मेडिकल झालं सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे. आणि लगेच 27 डिसेंबर 2019 माझं स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचं देखील मेडिकल आलं. सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी ते मेडिकलही उत्तमरित्या पार पडलं. मग 30 जानेवारीला माझं लग्न झालं राहुरी येथं. मग 30 जानेवारी लग्न झाल्यानंतर 3 दिवसात म्हणजे 3 फेब्रुवारी या दिवशी माझं जॉईनिंग होतं स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचं. मग मी महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी या ठिकाणी जॉईन केलं, हडपसर पुणे येथे. आणि जॉईन केल्यानंतर मी लगेच 1 दिवसासाठी रजेचा अर्ज दिला, कारण की 4 फेब्रुवारी 2020 या रोजी माझी मुलाखत होती नाशिकला. 3 तारखेलाच मग मी नाशिकला गेले. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. मग 4 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि माझा 3रा नंबर होता इंटरव्ह्यूसाठी. विश्वास नांगरे पाटील, गवई सर यांचं पॅनल होतं. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर गवई सरांनी मला पहिलाच प्रश्न असा विचारला की मॅडम तुमचा हॉबी योगा प्रॅक्टिसिंग असा आहे, तर मग असं मला सांगा की ही इथं एक व्यक्ती बसली आहे आणि ती व्यक्ती योगामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे किंवा व्यायामात अजिबात इंटरेस्टेड नाही आहे, तर तुम्ही कसं कन्व्हिन्स कराल त्या व्यक्तीला? मग मी त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय सफाईदारपणे देऊ शकले, कारण की माझं योग प्रवेश, योग परिचय आणि योगा टीचर या 3 परीक्षा झाल्या असल्यामुळे त्या विषयात माझा हातखंडा होता. आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. लागलीच विश्वास नांगरे सरांनी असं विचारलं की मॅडम योग हा कर्मसु कौशलम म्हणजे काय, योग हा चित्तवृत्ती निरोधा म्हणजे काय, या प्रश्नांची उत्तर देखील मी चांगल्या पद्धतीने दिली. मग नंतर थोडंसं एज्युकेशन म्हणजे माझ्या मेडिकल बॅकग्राऊंडवर थोडेसे प्रश्न विचारले गेले. त्यानंतर मग सरांनी मला, विश्वास नांगरे सरांनी असं विचारलं, थोडंसं ते करंट अफेअर्सवर आले म्हणजे चालू घडामोडींवर प्रश्न विचारले. त्यांनी असं विचारलं की आत्ताच एक लोकप्रतिनिधी म्हणजे एक आमदार एका तहसीलदारला असं म्हटले होते की आमच्याकडे सेलिब्रिटी आणण्याची गरज नाही आहे, आमच्या तहसीलदार मॅडमच एवढ्या सुंदर दिसतात की आम्ही सेलिब्रिटी आणायची काहीच गरज नाही आहे. मग हा चालू घडामोडींकडे तर माझं लक्ष नव्हतं, कारण की माझं लग्न होतं, जॉईनिंग होतं, ह्या सगळ्या गोंधळात मी बातम्या काही बघितलेल्या नव्हत्या. मग सरांना कळलं की मी गोंधळली आहे. सर म्हटले की तुम्ही वाचल्या नाही आहेत का बातम्या? तर मग मी सरांना असं सांगितलं की सर आत्ताच 4 दिवसापूर्वी लग्न झाले, तर बातम्या काही बघण्यात आल्या नाही. मग त्या सगळ्यांनी तिघंही हसले आणि तिघांनी पॉझिटिव्हली घेतलं की ठीक आहे, एवढ्या गडबडीत नाही वाचू शकत कोणी बातम्या. तर मग सर म्हटले की बरं ठीक आहे, असं अज्युम करा की तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्ही काय कराल? मग मी सांगितलं की मी पॉझिटिव्हली घेईल. सर म्हटले असं नाही आहे, जर ते निगेटिव्ह टोनमध्ये असेल तर? तर मग मी सांगितलं की मी नक्कीच त्याच्यावर ॲक्शन घेईल आणि जी काही मला कायदेशीर किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीने ॲक्शन घेता येईल ती मी घेईल. मॉकमध्ये देखील असंच झालं होतं की प्रश्न विचारला होता त्यालाही मी चांगलं उत्तर दिलं होतं आणि तेव्हा देखील सरांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स पडतील.
सतीश पाटील सर, योगेश पाटील सर यांचं देखील मला खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं होतं इंटरव्ह्यूसाठी. आणि सरांनी देखील सांगितलं होतं की तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाईल आणि नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. आणि मग इंटरव्ह्यूला मला 60 मार्क्स मिळाले. आणि मग आता इथं माझं ट्रेनिंग चालू होतं महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीला, तिथं देखील मला जी डिसिप्लिन लागली आहे किंवा जो इथला अभ्यासक्रम होतो आहे त्याचा मला निश्चितच DYSP या पदासाठी फायदा होणार आहे. मग आता जो रिझल्ट आला आहे त्याबद्दल माझं सगळ्यांतर्फे जे अभिनंदन होतं आहे त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. आता थोडक्यात मी माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगू इच्छिते की ज्या पद्धतीनं मला अन्यायाला सामोरं जावं लागलं तसा अन्याय तुमच्यावर देखील होऊ शकतो. मग तुम्ही या सगळ्याला फेस करण्याची तयारी ठेवा, अभ्यासात सातत्य ठेवा. आणि अजून मला असं सांगायचं की फक्त MPSC किंवा UPSC हेच फक्त आयुष्य नाही आहे, त्यापेक्षा वेगळे देखील खूप सारे करिअर आहेत. तुम्ही आर्टिस्ट होऊ शकता, MBA करू शकता, बिझनेस करू शकता, किंवा दुसऱ्या फार्मास्युटिकल्समध्ये देखील खूप स्कोप आहे. हे सगळे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी खुले आहेत, तर फक्त MPSC UPSCचा विचार करू नका, तुमच्या आवडीचं करिअर निवडा. आम्ही अधिकारी झालो आहेत म्हणजे तुम्ही देखील अधिकारी व्हावंच असं काही नाही आहे. जे आता सत्कार होतील सगळे विद्यार्थी सांगतील की आमची एवढ्या हलाखीच्या परिस्थितीतून आम्ही संघर्ष केला आणि आम्हाला यश मिळालं, पण यातला सक्सेस रेट फक्त 1% आहे. 90 म्हणजे आता जवळजवळ लाखोनी 5-10 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि जागा किती ॲड किती जागांची असते तर 400 जागांची, किंवा ही तर 400 म्हणजे खूप मोठी ॲड झाली. ही फक्त आत्ता 2019 आली होती, नाहीतर मागचे 5 वर्ष 100 जागा 120 जागा अशा जागा होत्या. तर मग तुम्ही सक्सेस रेट बघा की किती कमी आहे. मग तुम्ही तुमची मनापासून इच्छा असेल, लहानपणापासून तुम्ही हेच ठरवलं असेल की स्पर्धा परीक्षा करायच्या आहे, तरच तुम्ही हे क्षेत्र निवडा. नाहीतर मग बाकीची सुद्धा खूप क्षेत्र आहेत की जिथं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करिअर करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे व्हिडिओ बघत आहात आणि एन्जॉय करत आहात. असेच व्हिडिओ याच्यापूर्वीही आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात आणि यानंतरसुद्धा ते येत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करा. पुन्हा एकदा धन्यवाद.